प्रचारावेळी काँग्रेसनं खोटे आरोप केले याचं दुःख झालंय असं उज्ज्वल निकमांनी म्हटलेलं आहे. निकालाची भीती वाटत नाहीये आणि अशा प्रसंगाची मला सवय आहे असं देखील उज्ज्वल निकम म्हणाले. माझा विजय नक्कीच होणार आहे आणि उज्ज्वल निकम यांच्याकडून विश्वास देखील असा व्यक्त केला जातो आहे. उत्तर मध्य मुंबईत भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसचे वर्षा गायकवाड यांच्यात लढत झालेली आहे. न्यायव्यवस्थेमध्ये तुम्ही अनेक वेळा काम केलेलं आहे, आता या राजकीय जीवनातली ही पहिली निवडणूक, काय फरक सांगाल दोन्ही? नाही, अर्थात ही गोष्ट मात्र कबूल करतो की ही राजकीय जीवनातील माझी एक आयुष्याला कलाटणी देणारे असं स्थित्यंतर आहे. परंतु मला ही कल्पना नव्हती की राजकारणात आल्यानंतर खोटे, बेछूट, बेलगाम आरोप विशेषतः काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याने 26/11 दहशतवादी हल्ल्यात केलं त्याच्यामुळे दुःख झालं. कारण असं आहे की 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये मी देशद्रोही आहे. RSS पोलीस अधिकाऱ्यांनी करकरेंना मारलं अशा तऱ्हेचा अभ्यास न करता कुठल्या तरी पुस्तकाची कॉपी करून कॉपी बहादर बोलायला लागले तर दुःख होतं. कारण याला कारण असं आहे, दुःख एवढाच करता की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपला बलिदान केलं त्यांच्याबद्दल आपण अशी भावना करावी. राजकारणात इतके खोटे आणि बेछूट आरोप, पण त्याचा फायदा आम्हाला झाला ना. तुम्ही काँग्रेस पक्षाने देखील त्या विरोधी पक्षाने त्याला सांगितलं त्याचं वैयक्तिक मध्ये आमचं नाही. परिस्थिती काय झाली, काँग्रेस पक्षाने तो विरोधी पक्ष एकांकी पडला. कॅमेरामन आदिल सोबत विनायक डावरुंग, ट्विन एन मराठी, मुंबई.